जिल्हा परिषदेस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा विसर पडला आहे. मदतनीसांच्या नावाखाली जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी तसाच पडून आहे. या संदर्भात अधिकारी व पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. जिल्हा परिषदेने गेल्या 2 वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या काळात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर आर्थिक मदत देण्याचा निर्णय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. प्रत्येक अधिकाऱ्याकडून 500 रुपये आणि कर्मचाऱ्यांकडून 200 रुपये असा कोट्यवधींचा निधी जिल्हा परिषदेनं जमा केलेला आहे. परंतु एकही पैसा जिल्हा परिषदेनं खर्च केला नाही. मग नेमका हा निधी कुठे आहे अशी चर्चा जिल्हा परिषद परिसरात